श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हिंदू धर्मात काल भैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे। शास्त्रानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक दुखापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते, त्यामुळे काळाची भीतीही संपते। काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते, याला कालाष्टमी असेही म्हणतात। या दिवशी काल भैरवाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला काल भैरव जयंती म्हणतात। काल भैरव जयंती मंगळवारी किंवा रविवारी साजरी केली जाते, कारण हे दिवस त्यांना समर्पित आहेत। काल भैरव जयंतीला महाकाल भैरव जयंती किंवा काल भैरव अष्टमी असेही म्हणतात। पण भैरव जयंतीच्या दिवशी चुकूनही या 5 गोष्टी करू नका, नाहीतर वाईट काळ सुरू येईल आणि घरामध्ये दारिद्र्य येईल। खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या चुका आपल्याला अजिबात नाही करायच्या, त्या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 4 डिसेंबर रोजी रात्री 9:59 सुरू होत आहे, जी 6 डिसेंबर रोजी सकाळी 12:37 समाप्त होईल। अशा स्थितीमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी काल भैरव जयंती साजरी केली जाईल। हिंदू धर्मग्रंथानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्या जयंती दिवशी त्यांची यथोचित पूजा केल्याने माणसाच्या जीवनात केवळ आनंदच राहतो, याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की जर काल भैरवजी व्यक्तीवर प्रसन्न असतील तर त्याला नकारात्मक शक्तींशिवाय अडथळे आणि भूत प्रेत यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही। भगवान भैरव पाप्यांना शिक्षा देण्यासाठी काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेले दिसतात। या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि यश मिळते, यासोबतच कुंडलीत शनी आणि राहूचे दोषही दूर होतात। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी अजिबात नाही करायच्यात। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल भैरव जयंतीच्या दिवशी कुत्रा, गाय किंवा कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका। असे म्हणतात की यामुळे बाबा भैरव रागावतात आणि त्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू होतो। आणि जर बाबा भैरव आपल्यावर रागावले तर तुम्ही स्वतः विचार करू शकतात की त्यांनी जर आपलं रुद्र अवतार दाखवला तर आपलं म्हणजे घर बर्बादच होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहेत आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे भैरव बाबांची घरोघरी सात्विक पूजा करण्याची परंपरा आहे, चुकूनही तांत्रिक पूजा करू नका। ह्या दिवशी कोणतंही तंत्रमंत्र करायचं नसतं, आपली साधी आपण साधी सोपी जशी पूजा करतो त्याप्रमाणे बाबा भैरवांची आपल्याला पूजा करायची आहे। तिसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे काल भैरवांच्या पूजेच्या दिवशी मांस, मद्य किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नका, तो ते अशुभ मानलं जातं। असं म्हणतात की भगवान काल भैरव अनैतिक कृत्य करणाऱ्या लोकांना शिक्षा करण्यात कमी पडत नाही, म्हणजे आपल्याकडनं जर कोणत्याही तामसी पदार्थ किंवा मांस मच्छीचं सेवन झालं तर आपल्यावर बाबा भैरव रुसणार आहेत, रुष्ट होणार आहेत आणि त्यांचा क्रोध आपण अजिबात सहन करू शकणार नाहीत, म्हणून हीसुद्धा चूक अजिबात करू नका। चौथी गोष्ट म्हणजे काल भैरवाची पूजा कोणाचेही नुकसान करण्यासाठी करू नका। धार्मिक मान्यतानुसार त्यांना दंडाधिपती म्हणतात, वाईट विचारांनी त्यांची पूजा केल्यास भविष्यात नुकसान होतं। वाईट विचार म्हणजे आपण पूजा करतो आणि आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल द्वेष आहे, राग आहे, तर अशी पूजा कधीही नाही करायची। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण जो पण उपाय जी पण सेवा करतो ती पूर्ण मनेभावाने करायची, श्रद्धेने करायची, तरच आपल्याला त्याचं शुभ फळ प्राप्त होतं।
काल भैरव जयंतीच्या दिवशी कुणालाही दुखवू नका, मोठ्यांचा अनादर करू नका, अपशब्द वापरू नका, अहंकाराचे विचार आणू नका। पौराणिक कथेनुसार या दिवशी कालभैरवाने आपले पाचवे डोके धडापासून वेगळे करून ब्रह्मदेवाच्या अभिमानाचा भंग केला होता। कालभैरवाची उपासना केल्याने अकाल मृत्यूचे भय आणि नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते। शिवाचे गण कालभैरव स्वतः आपल्या भक्तांचे रक्षण करतात, म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी चुकूनी ह्या पाच चुका करू नका। कारण बऱ्याचदा अजाणतेपणे आपल्याकडनं काही चुका होतात आणि आपल्याला माहिती नसतं हे आपलं अहित का झालेलं आहे। म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचंही कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।